नमस्कार मित्रांनो, वाचवा रे वाचवा, या गावाला वाचवा. जर आपल्याला या गावाला वाचवत असेल, या गावातील तरुण पिढीला चांगले मार्ग दाखवायचे असेल, या गावातील तरुण पिढीला नशेमुक्त करायचं असेल आणि या गावातील तरुण पिढीला तणाव मुक्त करायचं असेल, तर या गावातील आत्महत्येचे प्रकार थांबवायचे असेल, तर या गावातील ज्येष्ठ मंडळी तज्ज्ञ मंडळी जबाबदारी घेतली पाहिजे. तर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात आलं पाहिजे, ते म्हणजे माझं गाव माझं जबाबदारी. त्यासाठी मी गावातील ज्येष्ठ मंडळी आणि तज्ज्ञ मंडळींना एक विनंती करतो, तुम्ही पुढाकार घ्या आणि गावातील प्रत्येक तरुणाला, गावातील तरुण मंडळीला, तरुण पिढीला एक नवा मार्ग द्या, नवीन मार्ग द्या. तरुण मंडळींना अथवा प्रत्येक माणूस जो अतिशय दुःखद जीवन जगत आहे, त्यांना जर तणावमुक्त जीवन द्यायचं असेल, अथवा जे काही सध्या परिस्थितीमध्ये आत्महत्या वाढत आहे दिवसेंदिवस, ते जर थांबायचं असेल आणि गावातील प्रत्येक माणसाला अथवा तरुण पिढीला स्पेशली जर नशेमुक्त करायचं असेल, तर आपण आपलं गाव आपली जबाबदारी ही जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि गावातील प्रत्येक मंडळींना काउन्सिलिंग केलं पाहिजे, मोटिवेशन केलं पाहिजे. काही नाटक अथवा कोणत्याही पद्धतीने त्यांना बिझी ठेवलं पाहिजे, त्यांना काहीतरी करून नवनवीन मार्ग त्यांना दाखवलं पाहिजे. सर्वात महत्वाचे, गाव अति सुंदर आहे, गाव फेमस आहे, गाव प्रसिद्ध आहे, पण त्या गावाला एक मोठी कीड लागलेली आहे, त्या गावाला एक वाईट वळण लागलेले आहे. तो जर वळण आपल्याला सरळ करायला असेल, तो जो वाईट वळण, जो वाईट वाट आहे, त्या वाईट वाटेला जर आपला सरळ रस्ता बनवायचा असेल, तर सरळ वाट करायचं असेल, तर काही गोष्टी तो काही स्टेप लवकरात लवकर घ्यावंच लागेल. मित्रांनो, माझं गाव आहे सलगर तालुका, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. माझी एक विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, तुम्ही या गावाला भेट द्या, विजिट द्या, चौकशी करा. एक आंबा सडला तर सगळे आंबा सडतील, असा तो प्रकार चालू आहे. तर गावभर चर्चा चालू आहे, चांगले चांगले लोक चाललेले आहे वाईट मार्गाने. तो वाईट मार्ग जर बंद केला, तर चांगले चांगले लोक राहतील, चांगले चांगले लोकांची सहवासात चांगले चांगले लोक घडतील, चांगले चांगले तरुण पिढी पुढे येईल आणि चांगले चांगले गाव होईल, तालुका होईल, जिल्हा होईल, राज्य होईल आणि देश होईल. जर आपल्याला देश तंदुरुस्त बनवायचा असेल, जर आपल्याला देश विकसित बनवायचा असेल, तर आपल्याला सर्वात अगोदर गाव दुरुस्ती केला पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे. गावाचा विकास तेव्हाच साध्य आहे जेव्हा आपण गावात चांगल्या पद्धतीने गावातील लोकांना मोटिवेशन करू शकतो, गावातील लोकांना चांगली काम धंदा देऊ शकतो, गावातील लोकांना बिझी ठेवू शकतो आणि गावातील लोकांना तणावमुक्त जीवन, नशेमुक्त जीवन, गावातील लोकांना मोटिवेशन केलं, गायडन्स केलं, तर त्यांना सांगितलं, कदाचित ते चांगले मार्गाला वळू शकेल. आणि सध्या जो काय कीड लागलेले, जो आत्महत्या होत आहे, जे चांगले चांगले माणसं चालले, ते सगळं थांबेल. लोक शॉर्टकट मार्ग का पाहत आहे, हे शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि या गावाला वाली म्हणून काहीतरी नवीन स्टेप उचलला पाहिजे. कारण मी हा जुळ ह्यासाठी बोलत आहे की माझं गाव माझं जबाबदारी आहे. तर माझ्या गावातील प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. माझे ते लहान माणसाचे वरती जात आहे, ते मला रोखायचे. माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी, तज्ञ मंडळी आणि शिकलेले एज्युकेटेड लोकांना पण ते रोखायचे, पण रस्ता सापडेना झाले, रस्ता आहे पण काही ऐकेना झाले. गावाला वाली नाही, कारण कोणी कोणाचं ऐकत नाही. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे, काय स्टेप उचललं पाहिजे, हे शासनाने ठरवलं पाहिजे. ह्या गावात गेलं पाहिजे आणि गावाची चौकशी केलं पाहिजे आणि गावातील लोकांना चांगली मार्ग दाखवलं पाहिजे. मित्रांनो, हे जे काय मी बोलत आहे, हे मी माझ्या डोळ्यांना बघितलेलं आहे. सकाळी कामाला जायचं आणि संध्याकाळी पार्टीला जायचं, ही फॅड चालू आहे, ही फॅशन चालू आहे सध्या गावात. तो फॅशन रोखलं पाहिजे. दररोज पार्टी केल्यावर तुमचं पॅकेट खाली होतं, मग तुम्ही टेन्शन मध्ये येता, तणावमध्ये येता, मग तुम्हाला नको त्या गोष्टी तुम्ही करत बसता, नको ते स्टेप उचलता. ते थांबलं पाहिजे आणि माझा गाव माझा जबाबदारी हे सगळ्यांनी लक्षात ठेवून आपलं गाव पुढे नेला पाहिजे आणि आपल्या गावातील हे जो कीड आहे, ते तिथंच फवारणी मारलं पाहिजे आणि त्याला तिथंच रोखलं पाहिजे. आणि माझं गाव सुंदर गाव, माझं गाव सुंदर गाव बनवण्याचा एक निश्चय करूया आणि आपल्या गावाला महाराष्ट्रात एक नंबर गाव म्हणून दाखवूया. अशा विचारांनी सध्या माझ्या गावातील काही मंडळी विचार करत आहेत, काही आपले मित्र मंडळी प्रयत्न सुरू आहे, चालू आहे, पण तो प्रयत्न अजून सत्यात उतरले नाहीये. कागदावरती तो प्रयत्न चालू आहे, पण त्यांचा जो काही प्रयत्न आहे त्याला माझी संपूर्ण पाठिंबा आहे. माझ्या गावातील जे तरुण मंडळी, माझ्या पुढचे भरपूर लहान लोक, अतिशय सुंदर जीवन असलेले लोक,
सुंदर जीवन जगाचं सोडून स्वतःच जीवन संपवत आहे ते थांबलं पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मग एका व्हिडिओने एका जर व्यक्तीचं मन वळलं, एका जर व्यक्तीने जर नशामुक्त झाला, तणावमुक्त झाला अथवा चांगल्या मार्गाने वळला तर बस. धन्यवाद मित्रांनो.